जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रुर्बन मिशन अंतर्गत आयोजित शिखर बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झाली। ग्रामीण भागात आर्थिक, सामाजिक आणि भौतिक सुविधा देण्याच्या दृष्टीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीनंतर नांदर भुजबळांनी राज्यातील प्रमुख राजकीय घटनांसंदर्भात प्रसार माध्यमांसमोर भाष्य केलं। सुशांत सिंग आत्महत्या, पार्थ पवार, सरकारची स्थिरता, नारायण राणेंचं वक्तव्य अशा चौफेर प्रश्नांवर पालकमंत्र्यांनी संवाद साधला। शेवटी काय वेगवेगळ्या लोकांची आपल्याला आपल्या इथे पद्म पुरस्कारासाठी शेकडो लोक एलिजिबल आहेत, त्यातले काही लोक निवडायचे, त्यामुळे ही चाळणी जी आहे लावणं गरजेचं आहे। तर एका कमिटीतून ती चाळण केल्यानंतर काही निवडले जातील, त्यातून फायनल लिस्ट जी आहे ती आणखी मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबरचे काही लोक असतील ते निवडतील। त्याच्यामध्ये काही नाही, म्हणजे आदित्य ठाकरेचा आणि या आत्महत्येच्या काडी मात्रही संबंध नाही, कुठलाही दोष त्यांचा नाही। उगीच काहीतरी आपलं कोणावर काहीतरी बालंट केलं हे मला काही बरोबर वाटत नाही। चुकला असेल तर तुम्ही जरूर भारत सरकारचा रुर्बन जो कार्यक्रम जो आहे ज्याच्यामध्ये भारत सरकार 60% आणि राज्य सरकार 40% खर्च देते, फेज वाईज त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये ताफाडीला, नांदगावला आणि त्र्यंबकेश्वरला तीन ठिकाणी जे आहेत काही प्रोजेक्ट दिले आहेत। मग त्या ठिकाणी कुठे कांदा तळ बांधण्याकडे पाण्याचे प्रश्न असतील ते सोडवा, इतर सगळे जे लोकांना आवश्यक असतील ते कामं जे आहेत ती घ्यायची आहेत। तर त्या संदर्भातली जे माहिती घेण्यासाठी आणि प्रोग्रेस किती आहे तो पाहण्यासाठी ही मीटिंग होती। साधारणपणे ज्यांचं सरकार असतं त्यांच्याकडे जाण्याचा ओढा असतो। सरकार आता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे, त्यामुळे तिकडचा ओढा लोकांना असणं स्वाभाविक आहे। आणि भाजपमध्ये गेलेले लोक त्यांच्या आजोबा पंजोबापासून ते काँग्रेसवासी किंवा काँग्रेस माइंडेड लोक आहे आणि आता ही पिढी त्यातले काही लोक गेले असतील, पण त्याच्यावर मूळ जे आहे संस्कार हे काँग्रेसचे झालेले आहेत हे आपण लक्षात घ्या। त्यामुळे जे आहेत जे गेले आहेत त्यांना परत आपण आपल्या घरी परत यावं असं वाटणं स्वाभाविक आहे। आणि त्यामुळे भाजपचे लोक कदाचित काँग्रेसमध्ये गेले असते, राष्ट्रवादी, शिवसेनेत। सरकार पडेल की टिकेल हे सांगायला मी ज्योतिषी नाही असा टोलाही भुजबळांनी नारायण राणेंचं नाव न घेता लगावला। उमेश आवनकर, दिशानूज, नाशिक।